जय शिवराव मित्रांनो, मला हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की आज मी आहे बजाज आलियांचं एम्प्लॉय. ओके, माझं आहे आयडेंटिटी कार्ड बजाज आलियांचं. आमची कंपनी शेतकऱ्यांना कसं फसवित आहे एक मी तुम्हाला सांगणार आहे, आणि हा व्हिडिओ पूर्ण खरा आहे. ज्याच्याकडेही जाईल त्यानं शक्यतो फॉरवर्ड करावा, कारण आपण खोटे व्हिडिओ कितीही फॉरवर्ड करतात, पण आज खरे गरज तुमच्या मी आज सोशल मीडियाचा वापर पहिल्यांदा चांगल्या कामासाठी करायलोय मित्रांनो. याचा म्हणजे शेतकऱ्यांची एवढी लूट चालू आहे की आता तुम्हाला सांगतो. बजाज अलियन्स कंपनीचं टाईप झालं महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत, आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेला एक टार्गेट दिलं बजाज अलियन्स कंपनीनं. का? तर तुम्ही आम्हाला 3 लाखाचं बिझनेस द्यायचं, म्हणजे पॉलिसीज द्यायच्या. मग त्यांना 3 लाखाच्या पॉलिसीज दिल्यास काय होणार की तिथला मॅनेजर टूरसाठी फॉरेनला जाण्यासाठी एक क्वालिफाईड ठरणार. मग यांनी काय केलं की शेतकऱ्याची जी काय शेतकऱ्याची फाईल आली असेल समजा 1 लाख रुपयाची, हां, तर काय करायचं, त्याला 20,000ची पॉलिसी घ्यायची. कशामुळे घ्यायची हो? हां, हे काय घरचे पैसे दिलेत का? काय ह्यांच्या बापाचा घरचा पैसा आहे? सरळ सरळ तर चक्क मॅनेजर म्हणायचं की तुम्ही पॉलिसी घेतल्याशिवाय तुमची आम्ही लोन मंजूर करणार नाहीत. आणि याच्या पलीकडेही जर तो शेतकरी जर नाही तयार झाला तर त्याची एक फेक सिग्नेचर कशी करायची एक मी तुम्हाला सांगतो. मी रेकॉर्डिंग केलेलं आहे, आमच्या मॅनेजर भीमसेन चेंडेलनं मला सांगितलं की जर कस्टमरचं जर काही होणार तर बँकवाले ऍडजस्ट करते, तू काय कर फक्त त्यांच्या खोट्या सह्या कर, मग आपण ऍडजस्ट करू हवं काही. त्याचा आवाज बघा आता. कोई अगर दिक्कत आती है हेल्प लगती मेरे को फोन कर, या नागेश को फोन कर, मैं नागेश को बोल दूंगा. लोग चाह रहे तो हेल्प कर देना. और CDF फॉर्म सर अपलोड करने को, मैच और CDF फॉर्म. तो मैं वही तो बोला, मैच और CDF तेरे पास नहीं है क्या? है, लेकिन वो साइन उनके. तो अब तू मैनेज करना बेटा, उतना तो एडजस्ट कर सकता है. मैनेज कर, मुझे डुप्लीकेट सही कर. मैनेज सपोज उनके अलग हो गई तो ऐसा बोल रहा हूँ मैं. नहीं नहीं, तो देखो साइन मारना आता है कि नहीं आता ये बता. मैं तो थोड़ा डुप्लीकेट में थोड़ा मुझे नहीं जमता साइन मारने को, मिस्टेक होता है. अनमोल, हाँ, है आमचा आर्यन भीमसेन चेंडेल, याच्यावर कारवाई करा म्हणून मी अभिजित मोरेला केलं. त्याची तक्रार केली तर अभिजित मोरे काय म्हणला मला की अरे तू करायचं लॉगिंग, तुला इन्सेंटिव्ह भेटला असता. अहो, मला 4-5 हजार इन्सेंटिव्ह भेटून शेतकऱ्याचं किती नुकसान करायला तुम्ही? हां, मला काय 10-5 हजार भेटन म्हणून मी मरण आज हे मित्रांनो. कसं आहे माहिती का, मी पण एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे. जर माझा बाप कुठे 1 लाख रुपयाची फाईल टाकली आणि त्याच्याकडून जर असाच 20 हजाराचा आलाय का आपला, हां, तर मग याला काय, आपण दुसऱ्याचे आलाय काढायचे? मग आपले पण गेले तर अहो, शेतकऱ्यासाठी 20 हजार म्हणजे लय आजच्या कंडिशनला मोठी गोष्ट आहे. 1 लाख मग 20 हजार जर त्यानं नाही केलं तर काही अशा डुप्लिकेट सह्या करायला लावायच्या. हे मी स्वतःनं माझ्याकडे 10 फॉर्म केलतील ते डुप्लिकेट हो काही. ह्याच्यावर जी तुम्हाला साईन दिसती कस्टमरची ही ती सगळं डुप्लिकेट आहे. हो का, कंपनीचं नाव इथं बजाज आलियन्स, सगळं डुप्लिकेट चालू होती. आणि मी पुन्हा त्याची तक्रार प्रेरणा कल्याणीला केली झोनल मॅनेजरला, तर झोनल मॅनेजर म्हणली काय, अरे लुटना है तो लुटने दो, मुझे क्या, मुझे बिझनेस से मतलब है, हम तो गुजरात वाले है, महाराष्ट्र के शेतकरी आत्महत्या करे तो करे, मुझे क्या, असं म्हणली. मग तिची मी कंप्लेंट पुन्हा कुठे केली, मेन याच्यावरला, जसमित कौरला. तर जसमित कौरनंही तिच्यावर काही ॲक्शन घेतली नाही. आणि मी हे सगळं लातूरच्या आर्यमला आपले अशोक गट्टानीला सांगितलं, तर ते पण त्यांनाही त्याला व्हॉट्सअपवर मी क्लिअर व्हिडिओ पाठविला, मी ही क्लिप पाठविलं की असं असं लूट होईली आहे आणि अशा अशा डुप्लिकेट बिझनेस व्हायला, डुप्लिकेट साईन करायलेत, तुम्ही लक्ष द्या. तर तोही काय म्हणला की माझे मॅनेजर काम कसे करतील, आणि त्यांनी फॉरेनला जायला कधी भेटल. अरे फॉरेनला मग काय, शेतकऱ्याचे पैसे देऊन घेऊन जातो का भडकाऊ? हां, अरे तू दे ना तुझ्या घरचे पैसे, पेमेंट काय कमी आहेत का तुम्हाला? आणि तू काय घरचा पैसा द्यायला काय, ही काय प्रायव्हेट बँक आहे का की याला द्यायचे लोन द्यायचं आणि इन्शुरन्स कापून घ्यायचं? हा, सरळ सरळ माझ्या एकच धमक्या देत होते ना, तर ही डबल एकदा की तुझी असे माझ्याकडे दाही दुसऱ्या कस्टमरची साईन, ही बळीराम नावाचा कस्टमर, ह्याचा ह्याला सुद्धा माहीत नसेल की याचे यालायचे पैसे कापलेत म्हणून. हा, मग शेतकरी आत्महत्या का नाही तो करणार? हा, आज आपण म्हणतो की शेतकरी आत्महत्या करायले, शेतकरी आत्महत्या करायले, अशी जर त्यांची 1 लाखामाग 20 हजाराला जर मारायले तर शेतकरी कसा जागणार? हा, आणि ह्या पूर्ण व्हिडिओ खरा आहे. जर तुम्हाला याच्यात कुठलंही खोट वाटलं तर काही, माझं आयडेंटिटी कार्ड आहे कंपनीचं,
हे फक्त माझी तरमळ, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून माझी तरमळ चालू आहे. हे काय बोगस व्हिडिओ नाही, खोटा नाही. ज्याला डाऊट असेल त्यांनी मला फोन करा 98 34 81 87 57. आणि हा व्हिडिओ इतका गेला पाहिजे की कलेक्टर आपला ह्याचाही महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा कोण झाटमारे अध्यक्ष आहे त्याच्याकडे गेला पाहिजे हे व्हिडिओ. आणि त्यांना एक दिवसाच्या आत ही कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं पाहिजे, नाहीतर ह्या तिघाईरी कामावरून तरी काढून टाका पाहिजे. बोगस स्वीकारणार राहिली तरच मी गबसणार आहे, नाहीतर ही व्हिडिओ मी जी 24 तासला देणार आहे, एबीपी माझाला देणार आहे, सगळ्याला देणार आहे. सगळे अजून माझ्याकडे मित्रांनो भरपूर पुरावे आहेत ह्यांचे भरपूर. जेव्हा माझी तुम्ही विचारताल तेव्हा मी तुम्हाला देऊ शकतोय, जेव्हा मीडियावाले माझ्याकडे येतील मी तर देणारच आहे, त्याच्यात काही वाद नाही. पण आजकाल कसं सोशल मीडियाचा वापर आपण फेक व्हिडिओ फॉरवर्ड करण्यासाठी भरपूर करतात, बरोबर आहे का नाही. मग जर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला तर इथून पुढे जे शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे तेवढं तरी बंद होईल ना मित्रांनो. एवढं माझ्यासाठी करा हा व्हिडिओ, एवढा शेअर करा की कमीत कमी हे काय कॉन्टॅक्ट कॅन्सल झाले पाहिजे कंपनीसोबतचं.